नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी इयत्ता 8वी यामधील घटक क्रमांक 2 वर्गीकरण आज आपण पाहणार आहोत. वर्गीकरणामधला दुसरा उपघटक तो म्हणजे आकृती. आकृती या भागावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात हे अगोदर आपण जाणून घेऊया. प्रश्नात दिलेल्या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्यात साम्य व सुसंगती आढळते व एक आकृती विसंगत असते. म्हणजेच प्रश्नामध्ये एकूण 4 पर्यायांमध्ये 4 आकृत्या दिलेल्या असतील, त्यापैकी 3 आकृत्यामध्ये काहीतरी साम्य किंवा काहीतरी संबंध असेल व एका आकृतीमध्ये तो संबंध असणार नाही. अशी आकृती किंवा त्या आकृतीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे आणि तो योग्य ठिकाणी नोंदवायचा आहे. वर्गीकरण घटकात आकृतीचे निरीक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. या भागामध्ये आकृतीचं निरीक्षण करणं, निरीक्षण क्षमता आपली उत्कृष्ट असली पाहिजे की जेणेकरून आपल्याला याचं निरीक्षण करून योग्य ते उत्तर आजमावता येईल. आकृत्या घटीवत किंवा प्रतिघटीवत पद्धतीने विशिष्ट कोनातून फिरवलेल्या असतात. आता घटीवत किंवा प्रतिघटीवत म्हणजे काय? तर इंग्रजीमध्ये याला क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज असं म्हणतात. म्हणजेच मराठीत याचा अर्थ घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. घटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. घड्याळाचा काटा जे मिनिट काटा, तास काटा, सेकंद काटा हे ज्या दिशेने फिरतात त्या दिशेने. तसेच प्रतिघटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने हा त्याचा अर्थ आहे, हे लक्षात ठेवा. आकृतीतील प्रत्येक छोटा भाग जसे बिंदू किंवा वर्तुळे, त्रिकोण, चौरस हे भाग काळजीपूर्वक पाहणे गरजेचे असते. साधारणतः अशा प्रकारे या वर्गीकरण या भागात आकृत्यावर प्रश्न विचारले जातात. त्यासाठी आपण आता नमुना दाखल काही प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1, त्याच्यावरती आपल्याला सूचना दिलेली असेल की गटात न बसणारी आकृती ओळखा. जर आता आपण या प्रश्नाचं निरीक्षण केलं तर असं दिसून येतं आहे की एक 90° कोन दिला आहे. त्या 90° कोनाचा एक दुभाजक किंवा एक कोन डिव्हायडर काढलेला आहे आणि एक लघुकोन आणि एक विशाल कोन दिसतो आहे. पण लघुकोनामध्ये एक छोटासा सर्कल आहे, वर्तुळ आहे, काही ठिकाणी विशाल कोनात दिलं आहे, काही ठिकाणी लघुकोनात दिलं आहे. तर दुसरी आकृती सोडून सर्व आकृत्यांमधील लहान कोनात वर्तुळ आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये मात्र मोठ्या कोनात वर्तुळ दिलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे आकृती क्रमांक 2 किंवा पर्याय क्रमांक 2. म्हणजेच याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 हे सांगता येईल. नंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 जर आपण बघितला तर यामध्ये आकृत्यांचं जर निरीक्षण केलं आपण तर असं दिसतं आहे की काही चौकोन आणि वर्तुळांच्या आकृत्या आहेत. तिसरी आकृती सोडून सर्व आकृत्या चौरस, दोन चौरस व एका वर्तुळाने बनलेल्या आहेत. परंतु तिसरी आकृती मात्र ही दोन वर्तुळे व एक चौरस याने बनलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी आकृती क्रमांक 3 किंवा पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे नमुना प्रश्न 3. आकृतींचं जर आपण निरीक्षण केलं तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच घटिकावत जर आपण या आकृत्या फिरवल्या तर आकृती एकपासून दुसरी मिळते, दुसरीपासून तिसरी मिळते, तिसरीपासून चौथी मिळत नाही. त्याचं कारण असं की वरील आकृत्या जर आपण आकृत्या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर फिरवत गेलोत, फिरवल्या, तर चौथ्या आकृतीमध्ये बाणाची दिशा ही वर्तुळाच्या केंद्राकडे आहे आणि अगोदरच्या 3ही आकृत्यामध्ये बाणाची दिशा ही मात्र वर्तुळ केंद्रापासून बाहेरच्या दिशेला आहे, म्हणजे परिघाच्या दिशेला आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4
हे आहे. पुढचा प्रश्न नमुना प्रश्न चार, यामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर त्रिकोण, चौरस, पंचकोन आणि षटकोन दिला आहे आणि त्यामध्ये काही रेषा आहेत. जर याचं निरीक्षण केलं तर पहिल्या त्रिकोणामध्ये आपल्याला त्रिकोण आणि तीन रेषा दिसत आहेत, चौकोनामध्ये चौकोन आणि आतमध्ये तीन रेषा दिसत आहेत, पंचकोनामध्ये पंचकोन ही आकृती आणि आतमध्ये चार रेषा दिसत आहेत, चौथा पर्याय षटकोन त्यामध्ये आतमध्ये पाच रेषा दिसत आहेत. म्हणजेच दुसरा, तिसरा आणि चौथा पर्याय यामध्ये जेवढ्या रेषांनी ती आकृती बनलेली आहे त्यापेक्षा एक रेषा आतमध्ये कमी आहे आणि पर्याय क्रमांक एकमध्ये मात्र जेवढ्या रेषांनी बाहेरची आकृती बनलेली आहे तेवढ्याच रेषा आतमध्ये दिलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर पर्याय क्रमांक एक हे आहे. पुढील प्रश्न नमुना प्रश्न क्रमांक पाच, या ठिकाणी जर बघितलं आपण तर तिसरी आकृती सोडून सर्व आकृत्या स्वस्तिक चिन्हांच्या सदृश आहेत, स्वस्तिक चिन्हासारख्या दिसणाऱ्या आहेत, फक्त क्रमाने एकाएका टोकाला बाण दिला आहे आणि पर्याय क्रमांक तीनमध्ये मात्र स्वस्तिकच्या उलटी आकृती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, स्वस्तिक चिन्हाच्या बरोबर उलटी सदृश आकृती या ठिकाणी दिलेली आहे आणि बाण मात्र क्रमाने दिला आहे, बाणाचा काही प्रश्न नाही, फक्त आकृती उलटी दिलेली आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन, अचूक अचूक पर्याय आहे. नंतर पुढील प्रश्न, या ठिकाणी जर आपण आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर पीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला चौकोन दिला आहे, चौकोनामध्ये पी आहे आणि पीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला एक तिरकी रेषा दिली कोपऱ्यामध्ये. जर याला आपण घटीवत म्हणजेच घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर फिरवलं तर दुसरी आकृती पहिल्यापासून दुसरी बरोबर आहे, दुसरीपासून तिसरी बरोबर आहे, पण तिसरीपासून जर चौथी पाहायला गेलं तर पीच्या डोक्याच्या समोर कोपऱ्यात रेषा दिलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, हे घटात न बसणारी आकृती आहे. पुढचा प्रश्न, आकृती घटीवत फिरवून पाहिल्यास दोन प्रमाणे दिसत नाही. आकृती जर आपण घटीवत फिरवल्या तर या ठिकाणी दुसरी जी आकृती आहे ती योग्य दिसत नाही आहे, दुसरी आकृती चुकीची आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हे आहे. यानंतर पुढील प्रश्न, पताकाच्या मागील बाजूस स्टार हे चिन्ह आहे पर्याय क्रमांक एकमध्ये आणि बाकी ठिकाणी मात्र स्टार हे चिन्ह पताकाच्या समोरील बाजूस आपल्याला दिसत आहे. म्हणजेच या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. अशा प्रकारे आपल्याला या वर्गीकरण या भागावर प्रश्न विचारले जातात. निरीक्षण क्षमता आजमावण्यासाठीचा हा एक छोटासा भाग आहे, या भागावर परीक्षेमध्ये प्रश्न असणार म्हणजे असणारच. या ठिकाणी थांबूया, धन्यवाद.